नंतर बातमी पुण्यातली आहे. पुण्यामधली सुद्धा एक महत्त्वाची बातमी येते. पुण्यातल्या महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी पुढे येऊ शकते, कारण शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे. भाजपचे नगरसेवक सभागृहामध्ये फेटे बांधून उपस्थित असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. एकीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला आहे. तिथं भाजपचे सतीश कुलकर्णी हे महापौर झालेले आहेत, भाजपनं बाजी मारलेली आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाणार आहे. तर तो कितपत यशस्वी होतो हे बघावं लागणार आहे, कारण शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे सगळे नगरसेवक जे आहेत ते फेटे बांधून सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे नाशिकात फसलेला हा महाविकास आघाडीचा प्रयोग पुण्यामध्ये सक्सेस होतोय काय बघावं लागणार आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, कसं संख्याबळ आणि शिवसेनेने जर राष्ट्रवादीला मतदान केलं तर काय होऊ शकतंय? संदीप, पुण्यातला निकाल जो आहे तो जवळपास स्पष्ट आहे. भाजपचं संख्याबळ जे आहे ते प्रचंड आहे. साधारण 99 नगरसेवक हे 163 नगरसेवकांपैकी भाजपचे आहेत. मात्र या सगळ्या एकूण निवडणुकीमध्ये महापौरपदाच्या शिवसेनेनं अचानक सभागृहामध्ये आल्यानंतर आता भूमिका घेतलेली आहे की महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करेल. प्रकाश कदम जे राष्ट्रवादीचे महापौरपदाचे उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचे 10 नगरसेवक जे आहेत ते मतदान करणार आहेत. त्यामुळे एकूण आकडा हा साधारण 60-99 अशा स्वरूपाचा असू शकतो. आणि निवड जे किंवा मतदान जे सगळ्या पक्षांनी व्हीप बजावलेलं असल्यामुळं मतदान जे ते पक्षाबाहेर जाणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदानाची आकडेवारी जी आहे ती 99-60 अशी असेल. 99 नगरसेवक हे भाजपचे आहेत आणि महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे मिळून 7 नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा महापौर होण्याचा मार्ग जो आहे तो निर्धोक आहे. मात्र तसं जरी असले तरी एकूण राज्यस्तरावरती जे समीकरण शिवसेनेचं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं जुळून आलंय ते पुणे महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणार आहे. अगदी. आणि या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असेल आणि या सगळ्याचे अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद वैभव दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.